सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीवर आमचे असणार लक्ष पोहोचवणार आपल्यापर्यंत. पाहत रहा BRDS न्यूज फ्रेश बुलेटिन सायंकाळी 8 वाजता, पुनर्प्रक्षेपण सकाळी 8, 11 आणि दुपारी 2 वाजता. नमस्कार, आपण पाहताय BRDS न्यूज. मी सरोजनी क्षीरसागर. बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात काही ठळक घडामोडी. सोलापूरच्या रुग्णसेवेसाठी तब्बल 15 ॲम्ब्युलन्स आणि 2 लाईफ सेव्हिंग ॲम्ब्युलन्स केवळ 250 ते 500 रुपयात महापालिकेने केले उपलब्ध. गरजूंनी 23 23 700 या क्रमांकावर संपर्क साधावा, आयुक्तांनी केले आवाहन. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील नंदीध्वजाचा सराव अहोरात्र सुरू, त्यामुळे यात्रेचं वातावरण होत आहे तयार. सोरेगाव येथील नागेश डान्स बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द. पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचं होत होतं वारंवार उल्लंघन. नाताळ हा सण अगदी जवळ आला असून सर्वत्र नाताळाची अर्थात क्रिसमसची लगबग सुरू आहे. BRDS न्यूजनं या पूर्वसंध्येला एका विशेष कार्यक्रमाचं केलं आयोजन. क्रमांक 23 सलगरवस्ती भागात भांडवली निधीतून नगरसेवकांच्या प्रयत्नानं झाला कामाचा शुभारंभ. नागरिकांनी दिले धन्यवाद. आणि मनोरमा साहित्य पुरस्कार वितरण 16 26 डिसेंबर रोजी होणार, मान्यवर राहणार उपस्थित, आयोजकांनी दिली माहिती. हे आहे भीमा रेड्डी डिजिटल सर्व्हिसेस नेटवर्क आणि आपण पाहत आहात BRDS न्यूज. संपर्कात राहू, आम्ही आहोत आपल्या सोबत.